कमिशन मिळाली आणि माझ्या मागे जे तुम्हाला दिसतंय ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्यांचं जन्मघर आहे. इथे त्यांचा जन्म झाला. जन्मघर, वा, किचन, स्वयंपाकघर. सावित्रीबाई फुले यांचा कुठे आहे वाडा? समोर कमान. कमान आहे का? हां, या साईडलाच कमान. ठीक आहे, थँक्यू. मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, सो वेलकम बॅक टू आर युट्यूब चॅनल टी एन जी द नथनी गर्ल. मित्रांनो, आज तारीख आहे 2 डिसेंबर आणि आता आम्ही आहोत नायगाव या गावामध्ये, जिथे म्हणजे माझ्या पारगाव खंड्याचं खूप जवळ हे गाव आहे, जिथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला आणि इथे त्यांचा वाडा आहे. तिकडे वाडा आहे त्यांचा, तो अजून उघडला नाही आहे. ते बोले अर्धा तास त्यांना लागेल उघडायला. तर या साईडला इथे त्यांनी एक म्युझियम टाईप बनवलं आहे. तर आपण आता तोपर्यंत आपण हे सगळं बघूया. आपण सातारा एक्सप्लोर करताना हे नाही केलं तर काय केलं? वाडा त्यांनी उघडलेला आहे फुले यांचा. आता आपण आज जाऊन बघूयात. मित्रांनो, फायनली आपल्याला परमिशन मिळाली आणि माझ्या मागे जे तुम्हाला दिसतंय ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्यांचं जन्मघर आहे. इथे त्यांचा जन्म झाला आणि मी आतमध्ये जाऊन आली आहे. आहे तसंच ठेवलं आहे, म्हणजे शेणांचं घर आहे, तिथे स्वयंपाकखोली आहे आणि खूप म्हणजे खूप भारी आहे. मी आता जाणार आहे शूट करायला, खास तुमच्यासाठी मी हे पूर्ण शूट करते आहे. आणि माझं ना मन खूप भरून आलं ॲक्च्युली इथे इथे आल्यावर, की अशा व्यक्ती ज्यांच्यामुळे आज मी, तुम्ही, आपण सगळे एवढे शिकतो आहे, आपण एवढे आपल्या पुढचं जनरेशनचं म्हणजे मार्ग मोकळा आहे. म्हणजे आत्ता शिक्षणासाठी आपल्याला अशी तडजोड करावी नाही लागत आहे, ते आज ह्यांच्यामुळे. तर चला आपण लगेच जाऊन आहे त्यांचा वाडा बघूया. पहिलं एंटर केल्या जे दिसत, जे दृश्य दिसत ते हे. वाव, खिडकी. अक्षरशः म्हणजे आतापर्यंत आपण सावित्री ज्योतिबा फुलेंचे बरेच पिक्चर, सिनेमा, सिरियल्स बघितले, त्याच्यामध्ये हे एकंदरीत हे असं घर दाखवलंय, पण आज मी त्या घरात उभी आहे. मेन गोष्ट म्हणजे खूप छान प्रकारे हे ठेवलंय. हे धान्य ठेवायचं इथे, ते धान्य वगैरे ठेवायचे, तिथे गोणी वगैरे ठेवलंय. इथे अजून पण हे टोपली वगैरे आहेत, त्यांना अजून पण हे शेणाने सारवतात, म्हणजे ते अजून टिकतील, अजून वर्ष टिकतील त्यासाठी.
आपण ह्या दरवाज्यातून आलो, एंटर केलं, तिथून इथे धान्य ठेवायचं घर आहे. आत्ता आपण तिथून जाणार आहे. इथे अजून पण पुराण्या जमान्यातलं आहे हे आपण एकदा चेक करूयात. काय काही जुन्या गोष्टी, सावित्रीबाईंचं पुस्तक आहे, काही जुन्या गोष्टी आहेत. आपले छत्रपती शिवाजी महाराज, वा छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यावेळेला कॉन्फिडन्स दाखवला. जन्मघर, इथे स्पेसिफिक लिहिले जन्मघर. वा किचन, स्वयंपाकघर. थँक्यू अगी, तुमच्या वेळ मला बघता आलं शेवटी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता नुकतंच त्यांनी टाळा लावून ते गेलेत. आणि मी आणि साहिल, आम्ही दोघे पण जेव्हा मुंबईवरून निघालो तेव्हा आम्हाला असा प्रश्न पडला की एक्सप्लोअर सातारा करताना काय म्हणजे कसं होईल, कारण का मुंबईवरून आम्ही निघालेलो, आम्हाला वाटलं नव्हतं एक्सप्लोअर सातारा सिरीज आहे ना, म्हणजे आम्ही एवढे ठिकाणं बघू की सातारा, आम्हाला वाटलं फक्त आम्ही सातारा सिटी बघू, पण आम्ही सातारा जिल्ह्यातले जे असे ठिकाणं आहेत आता तुम्ही मागे बघताच आहे आमच्या. आणि मेन गोष्ट म्हणजे नुकतंच लॉकडाऊन संपत, म्हणजे नुकतंच लॉकडाऊन संपलं, पण अजून काही ठिकाणी, काही राजवाड्यांना किंवा काही मंदिरांना परमिशन, ऐतिहासिक ठिकाणी परमिशन नाही मिळाली अजून त्यांना ओपन करायला. पण आमचं नशीब काय माहिती, म्हणजे नशीब साथ देते की आम्ही जिथे जिथे जातो, राजवाडा म्हणा की आता हा वाडा म्हणा, बंद आहे, परमिशन नव्हती, पण आम्ही राजवाड्यामध्ये, सापच्या राजवाड्यामध्ये थेट ते राजे आले आणि त्यांच्याशी आम्ही परमिशन घेतली. सापच्या राजवाड्याचा ब्लॉग बघितला असेल, ते आम्हाला पहिले विचारतात की कशासाठी आल्या शूट करायला, कारण डायरेक्ट परमिशन देत नाही, गव्हर्नमेंट अलाव नाही करत. मग आम्ही जेव्हा सांगतो एक्सप्लोअर सातारा सिरीज चालू आहे वगैरे वगैरे, ते खरं आहे ना, तुमचं योगदान आहे की तुम्ही एक्सप्लोअर सातारा सिरीजला हिट करताय. ऍक्च्युली म्हणजे लोक चॅनल पहिले चेक करतात, जे सापचे राजवाड्यामध्ये जे महाराज होते त्यांनी पहिले आमचं चॅनल चेक केलं, आमच्या समोर त्यांनी व्हिडिओज बघितले आणि सबस्क्राईब केलं, आणि त्यांनी पहिले त्यांचं झालं की एक्झॅक्टली व्हॉट वी आर डुईंग, सो त्यांनी कळलं की आम्ही सातारा एक्सप्लोअर करतोय, मग त्यांनी सबस्क्राईब केलं आणि मग आम्हाला परमिशन दिली, जी गोष्ट इथे पण झाली. खास इथे म्हणजे परमिशन आहे, बंद होतं, ते म्हटलं की लॉकडाऊन मध्ये परमिशन मिळाली तरी सुद्धा पर्यटक कुठून कुठून येतात माहित नाही, सो त्याच्यामुळे आम्ही बंद ठेवलं. पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून म्हणजे फक्त दोघांसाठी एक राजवाडा, पूर्ण वाडा ओपन करणं, आतमध्ये म्हणजे तुम्ही बघितलं असेल आतमध्ये किती सुंदर दृश्य होतं, ते परमिशन देणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे ठिकाण का माहिती कोण लोक कव्हर का नाही करत, असे काय माहिती, गावाच्या थोडं आतमध्ये आहे पण तुम्ही टू व्हीलरने सहज येऊ शकतात. आम्हाला अभिमान आहे की दोन एक बहीण भाऊ पूर्ण सातारा एक्सप्लोअर करतात, आणि ते सातारा एक्सप्लोअर करायचं बळ ते तुम्ही देताय आम्हाला. पूर्ण सातारा म्हणजे हे राजवाडा डूड मॅग्निफिसेंट, मॅग्निफिसेंट काय शब्दच नाही आला. सो असंच प्रेम करत राहा, आणि या बहीण भावाच्या जोड्याला पूर्ण म्हणजे सातारा तर आहेच, आपल्या सातारापासून चालू केलंय, मग कोल्हापूर असू दे, पुणे असू दे, सांगली असू दे, आपण करू एक्सप्लोअर करूयात. हा बहीण भावांना असेच प्रेम करत राहा, आणि असेच आमचे जे आपले जे सातारा एक्सप्लोरिंग जे सिरीज आहे
त्याला असेच खूप सारे लाईक करा, शेअर करा. तुमचे जेवढे मित्र आहेत गाव, असं जसं मी नायगावमध्ये तुमचं कोण असेल तर त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर करा, म्हणजे कळेल की लोक असे खेड्याखेड्यांमध्ये सुद्धा जाऊन आम्ही शूट करतोय. तर ही व्हिडिओ आपण ऍक्च्युली आपल्या आत्तापर्यंत सिरीजचे व्हिडिओ आपण दुसरीकडे जाऊन एंड करतो, पण आज ही व्हिडिओ आपण इथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थान यांच्या वाड्यासमोर ही व्हिडिओ आपण मराठीत एंड करतो, त्यांचा आशीर्वाद घेऊन की आता अशीच आपली पुढची जी जर्नी आहे, तुमचा आशीर्वाद असंच कायम असू देत. तर मराठीमध्ये तोडून टाक फोडून टाक, मराठी चॅनल आहे बॉस, सबस्क्राईब तर करून टाक. फ्रॉम नायगाव.